मनसा अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे। उद्धव ठाकरे यांनी एकतरी आंदोलन केलं आहे का, त्यांच्या अंगावर एकतरी केस आहे का असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे। ब्राह्मण समाजाची सामाजिक स्थिती पाहता आरक्षणाच्या सूत्रात ते बसत नाही, पण म्हणून दलित आदिवासी आणि इतर मागासवर्गीयांचं आरक्षण काढून घेता येणार नाही असं मत शरद पवार यांनी मांडलं आहे। मनसा अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात सभा झाली त्याआधी मोठ्या घडामोडी घडल्यात। राज यांनी नाराज वसंत मोरे यांची समजूत काढली तरी त्यांची नाराजी दूर झालेली नाही असं दिसून येत आहे। चंद्रपूरच्या जंगलात अनोखा थरार बघायला मिळाला। जंगलात जुनाबाई वाघिणीचा दरारा पाहायला मिळाला। जंगली कुत्र्यांनी या वाघिणीचा पाठलाग करत तिची शिकार पळवण्याचा प्रयत्न केला होता। पहिल्या वर्षी घटस्फोटाची केस सुरू असतानाच एका इसमानं दुसरं लग्न केलंय। त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पहिल्या बायकोच्या भावाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना बदलापूर शहरात घडली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा नुकतीच पार पडली। यावेळी त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रत्यक्ष असा टोला मारलाय। निवडणुका नसतानाच उगाच कशाला पावसात भिजायचं असं भाषण करताना राज ठाकरे यांनी म्हटलंय। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येत्या स्वातंत्र्यदिनी देशभरातील प्रत्येक घरांवर आठवडाभर राष्ट्रध्वज फडकवून जनतेनं देशभक्तीची भावना जागृत करण्याची केंद्र सरकारची योजना आहे। राज ठाकरेंच्या टीकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय। त्यांना जे म्हणायचं आहे ते त्यांनी म्हणावं, आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय। 1 जून रोजी आपल्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती राज ठाकरेंनी स्टेजवरूनच बोलताना जाहीरपणे दिली आहे। उत्पादन शुल्कात 1 रुपयांची कपात केली तेव्हा त्या रुपयातील 41 पैसे राज्याच्या मालकीचे असतात। जेव्हा केंद्र पेट्रोल आणि डिझेलवरील उपकर कमी करेल तेव्हा खरी कपात होईल असं मत माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी व्यक्त केलं आहे। श्रीलंकेत 2 आठवड्यांपासून लागू केलेली आणीबाणी शुक्रवारी मध्यरात्री हटवण्यात आली आहे। देशांतर्गत कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे। देशभरात रॉकेल पसरवलं आहे, आता फक्त एक ठिणगी टाकण्याचा अवकाश आहे अशी भेदक टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवरून सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं या उत्पादनांवरील अबकारी कर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। अक्षय कुमारचा पृथ्वीराज चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकलाय। या चित्रपटाचं नाव बदलावं अशी मागणी होते आहे। अभिषेक पानसे लिखित दिग्दर्शित रान बाजार ही सध्या ओटीटी विश्वातील बहुचर्चित वेब मालिका ठरली आहे। मराठीतील मोठ्या कलाकारांची फौज असलेली थोडी ठळक मांडणी आणि विषयावर भाष्य करणारी असल्यानं या वेब मालिकेबद्दल संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या। सरसेनापती हंबीरराव चित्रपट 27 मेला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। दोन्ही छत्रपतींचे सरसेनापती असलेल्या हंबीरराव मोहिते यांच्या पत्नीच्या नावाची इतिहासात नोंद नसल्याची खंत प्रवीण तरडे यांनी व्यक्त केली आहे। गडचिरोलीच्या हत्ती गुजरातला पाठवण्यावरून राजकारण सुरू झालं असून गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांनी राज्य सरकारला दोषी ठरवत केंद्राकडे धाव घेतली आहे। दिल्लीच्या वसंत विहार भागात एकाच घरात कुटुंबाच्या 3 सदस्यांचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे। तणावग्रस्त जीवनामुळे घरातील महिला आणि तिच्या 2 मुलांनी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे। उद्धव ठाकरे आहेत तरी कोण, तुम्ही महात्मा गांधी किंवा वल्लभभाई पटेल आहात का अशा शब्दात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका केली आहे। जिल्ह्यात 55,856 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले। सद्यस्थितीत जिल्ह्यात 6 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी दिली आहे। उद्धव ठाकरेंनी महागाईवर भाषण देण्यापेक्षा पेट्रोल डिझेलवरील कर कमी करावेत अशी मागणी भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। संभाजीराजे यांनी शिवसेनेतून राज्यसभेची जागा लढवण्याचा प्रस्ताव संभाजीराजे यांच्या पुढे राऊतांनी मांडला आहे, मात्र संजय राऊत यांच्यावर संभाजीराजांचे समर्थक नाराज झाल्याची माहिती समोर येते। अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। डी कंपनीच्या सदस्यांशी संबंध असल्याचं प्रथमदर्शी पुरावे असल्याचे मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं आहे। आयपीएलच्या 15व्या हंगामात मुंबईच्या संघानं विजयानं शेवट केलाय, पण यंदाच्या हंगामात मुंबईची कामगिरी निराशाजनक राहिली आहे। मुंबईला 10 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय। चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय। महेश मांजरेकर यांच्या नाय वरणभात लोणचा कोण नाय कोणच्या चित्रपटातील बालकलाकारांवर अश्लील चित्रण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी
सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट साठी बेल आयकॉन क्लिक करा।